इटलीमध्ये हिरॉन नावाचा सिराकस राज्याचा राजा होता त्याला अगदी शुद्ध सोन्याचा मुकुट हवा होता त्याने त्याच्या सोनाराला असा मुकुट बनवायला सांगितला काही दिवसानंतर सोनार त्याच्याकडे एक अत्यंत आकर्षक असा मुकुट घेऊन आला राजाने मुकुट पाहिल्यावर त्याला तो पूर्णपणे सोन्याचा आहे असं वाटलं नाही त्याला त्या मुकुटात चांदीसारखा दुसरा एखादा धातू घातलेला आहे असं वाटलं असं असलं तरी मुकुट मोडून पुन्हा परत बनवावा असं त्याला वाटलं नाही पण त्यात शंभर टक्के सोनं नाही हे सिद्ध कसं करणार त्यानं त्याच्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला याविषयी विचारलं परंतु कोणालाही ते पुराव्यानिशी सिद्ध करता येईना की मुकुटात काही धातू मिसळलेला आहे आर्किमिडीज हा त्याच्या राज्यातील एक अत्यंत महान शास्त्रज्ञ होता त्याने खूप बारीक विचार केला परंतु त्याला हा मुकुट शुद्ध सोन्याचाच आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी काय करावं हे समजेल एक दिवस आंघोळ करत असताना त्याच्या असं लक्षात आलं की आंघोळीच्या टबात बसल्यावर टबामधील थोडं पाणी खाली सांडतं या घटनेमुळे राजाच्या प्रश्नाचे उत्तर कसं शोधावं याची युक्ती त्याला सापडली आपल्याला सुचलेल्या कल्पनेमुळे तो इतका उत्तेजित झाला की ही कल्पना राजाला सांगण्यासाठी आर्किमिडीज बाथरूममधून तसाच नग्न अवस्थेत सगळ्या रस्त्याने युरेका युरेका म्हणत राजाकडे पडाला ग्रीक भाषेतील युरेका या शब्दाचा अर्थ मला ते सापडले आता आपल्याला लवकरच कळेल की त्याला काय सापडले आर्किमेडीजने बाथरूममध्ये घडलेल्या प्रसंगाचा उपयोग राजाच्या मुकुटाचं कोडं सोडवण्यासाठी केला दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विज्ञान अशाच पद्धतीने आपल्याला मदत करत असते ते आपल्यामध्ये सर्जनशीलता आणते आपण हे शिकलो की एखादी वस्तू जेव्हा द्रवात बुडते किंवा तरंगते तेव्हा प्लावक बल कार्य करते आपण वेगवेगळी द्रव्ये घेऊन सत्य पडताळून बघितले उदाहरणार्थ पाणी तेल एक खोड रबर घेऊया हे खोड रबर पाण्यात बुडवले तर काय होईल ते पाण्यात बुडेल भांड्यातील पाण्यात काय बदल घडेल पाण्याची पातळी वाढेल पाणी हे द्रव असल्यामुळे भांड्यातील पाण्याची पातळी वाढते त्याने किती जागा व्यापली आहे मी जर पाण्यात मळून ठेवलेल्या घट्ट कणकेमध्ये हे खोड रबर दाबले आणि काढले तर ते त्याच्या आकारमाना इतकी जागा व्यापेल आता या खोड रबराला पाण्याने पूर्ण भरलेल्या बाटलीमध्ये बुडवले तर बाटलीतील पाणी बाहेर सांडेल बाटलीतून बाहेर पडलेले पाणी गोळा करून आपण खोड रबराने तयार केलेल्या कणकेच्या गोळ्यावरील भागात भरू ते पाणी खोड रबराच्या घनफळा इतकी आहे तुम्हाला माहिती आहे की वस्तुमान हे ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये मोजले जाते बलाचे परिमाण न्यूटन आहे वजन म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेले बल या ताणकाट्यामुळे वस्तूवरील गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेले बल मोजता येते एक सहा सेंटीमीटर लांब आणि दोन सेंटीमीटर रुंद आणि एक सेंटीमीटर उंची असलेला खोटरवर घेतला त्याचे घनफळ लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असे आहे हे घनफळ बारा घन सेंटीमीटर इतके आहे त्याचे वस्तुमान एकोणतीस ग्रॅम आहे त्याची घनता दोन घनसेमीपेक्षा जास्त आहे ते पाण्यात बुडते मी या रबराला ताण काट्याला जोडले आणि त्याची गुरुत्वशक्ती मोजली ती सरासरी शून्य पूर्णांक एकोणतीस न्यूटन आहे आता आपण हा खोड रबर ताण संतुलन काट्याला जोडला आपण त्याला असं टांगून ठेवू आपण त्याच्यावर एक काचेचं भांड ठेवू जे पाणी गोळा करू शकेल मी त्यात पाणी गोळा करायला लागलो तर काय होईल ताण संतुलन काट्यात काही बदल होईल का काचेच्या वर खोड रबराच्या वरच्या वर पाण्यात काय बदल होईल आपण जसे जसे पाणी गोळा करायला लागू तशी तशी खोड रबरची पातळी वरच्या दिशेने जायला लागेल एवढेच नाही तर ताण संतुलन काटा त्याची शक्ती कमी दर्शवतो चला हे आपण अगदी सावकाश दिसणाऱ्या कृतींमध्ये पाहू अगदी आत्ताच आपण प्लावक बल अभ्यासले पाणी खोड रबरवर प्लावक बल निर्माण करते जेव्हा संपूर्ण पाणी गोळा करण्याची प्रक्रिया थांबते तेव्हा ते पाणी शून्य पूर्णांक सतरा न्यूटन इतके असते आपण खोड रबरामुळे बाहेर सांडलेल्या पाण्याचे घनफळ मोजू हे भांडे पूर्णपणे पाण्याने भरलेले खोड रबरामुळे भांड्यातून सांडलेल्या पाण्याइतकेच पाणी भांड्याची जागा व्यापते जेव्हा खोड रबरामुळे पाणी पूर्णपणे बाहेर पडते तेव्हा ते त्याच्या ते घनफळा इतकेच असेल ते अगदी बारा सेंटीमीटरपेक्षा किंचित जास्त असेल या पाण्याचे वस्तुमान बारा सेंटीमीटर इतके आहे कारण पाण्याची घनता एक घन सेंटीमीटर इतकी आहे गुरुत्वाकर्षणामुळे वस्तुमानासाठी लावलेली शक्ती शून्य पूर्णांक बारा न्यूटन आहे हे आपल्याला शक्तीमध्ये होत गेलेल्या बदलाची माहिती देते द्रवपदार्थामध्ये वस्तू बुडवली असता त्या वस्तूने लावलेले प्लावक बल आणि सांडलेले द्रव हे त्या वस्तूच्या वजना इतकेच असते जर आपण साध्या पाण्याऐवजी खारट पाणी वापरले तर प्लावक बल सारखेच असेल का ते जास्त असेल कारण मिठाच्या पाण्याची घनता जास्त आहे त्याचे वजन जास्त आहे ताण संतुलन काट्याने त्याचे शून्य पूर्णांक बारा इतके वजन दाखवले जर खोड रबर सहा सेंटीमीटरऐवजी दहा सेंटीमीटर इतके लांबीचे असेल तर त्याचे प्लावक बल काय असते तुम्ही खोड रबराचे घनफळ सहज मोजू शकता कारण त्याचा आकार नेहमीप्रमाणे सर्वसामान्य ने असतो परंतु तुम्ही ओबडधोबड दगडाचे घनफळ कसे मोजणार आपण पाण्याने काठोकाठ भरलेल्या भांड्यात दगड पूर्णपणे बुडवला दगडामुळे सांडलेले पाणी एका भांड्यात गोळा केले आणि मोजले त्यावर प्लावक बलाने कार्य केले आहे हे कसे ठरवाल प्लावक बल हे दगडाने विस्थापित केलेल्या पाण्याच्या वजना असते साधे पाणी आणि खारट पाणी या खोड रबरची घनता अधिक आहे ते दोन्ही पाण्यात पुडते ते त्याच्या घनफळा इतके पाणी बाहेर टाकते मग ज्या वस्तू पाण्यावर तरंगतात त्यांच्या बाबतीत काय घडत असेल तरंगणाऱ्या वस्तूंची सरासरी घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते तरंगणाऱ्या वस्तू ही काही प्रमाणात पाणी विस्थापित करतात हे आपण सिरींजच्या सहाय्याने पाहूया आपण ही सिरिंज इथे कापूया तिचे उघडे तोंड बंद करून पाणी आत घेण्यापासून थांबू आपण तिला जड बनवण्यासाठी तिच्यात नाणं टाकू सिरिंजचे वस्तुमान हे नऊ ग्रॅम इतके आहे नाण्याचे सरासरी वस्तुमान पाच ग्रॅम आहे सिरिंजसाठी प्लावक बल कसे मोजायचे आपण सिरिंजने विस्थापित केलेले पाणी मोजू पहिल्यांदा आपण ते मोजले तेव्हा ते चोवीस मिलीलीटर भरले आणि हे पाणी तीन नाणी आणि सिरींने मिळून विस्थापित केलेले होते आपण त्यात नाण्यांची भर टाकली त्यावेळी आणखीन पाच मिलीलीटर इतके पाणी विस्थापित झाले हे नाण्यांच्या एकूण वजना इतके होते आता आपण जितकी नाणी त्यात टाकू तितके वजन वाढते आहे त्यामुळे शिरींची सरासरी घनता ही पाण्यापेक्षा अधिक झाली त्यामुळे सिरिंज पाण्यात बुडते जहाज याच नियमावर चालते जहाजावरील सर्व वस्तूंसह जहाजाची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी म्हणजे एकपेक्षा कमी असते त्यामुळे जहाज पाण्यावर तरंगते आर्किमिडीजचे नियम बल ज्या रीतीने काम करते त्याचा सारांश आर्किमिडीजचा नियम म्हणून ओळखले जाते प्लावक बलाचे घनफळ हे नेहमी वस्तूने विस्थापित केलेल्या द्रवाच्या वजना असते प्लावक बल हे ऊर्ध्व दिशेने कार्य करते हे लोक उष्ण हवेच्या फुग्यामध्ये बसलेत हा फुगा उडत असतो तेव्हा त्यावेळी उष्ण हवेची घनता ही आसपासच्या थंड हवेपेक्षा खूपच कमी असते म्हणून उष्ण हवेचा फुगा वरवर वर जातो आव्हान या प्लॅस्टिकच्या भांड्याचे घनफळ पंचाहत्तर घनसेमी असून वस्तुमान दहा ग्रॅम आहे प्रत्येक गोटीचे वजन पाच ग्रॅम आहे मी जर भांड्यामध्ये दहा गोट्या टाकून भांड्याचे झाकण लावले तर ते भांडे पाण्यावर तरंगते भांडे पाण्यात बुडण्यासाठी किती गोट्यांची भर भांड्यात घालावी लागेल सारांश आता आपण हे शिकलो आहोत की भौतिकशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरते या सर्व कृती तुम्ही स्वतः करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या